नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जिल्हा कोतवाल संघटनेच्या वतीने आमरण उपोषण परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेलं आहे। उपोषण सुरू करण्याचं कारण असं की कोतवाल संघटनेच्या काही मागण्या बऱ्याच दिवसापासून शासनाकडे पेंडिंग आहेत। 2019 साली आम्ही आंदोलन केलं होतं, त्यावेळेस शासनाने कोतवालांच्या प्रमोशनसाठी 40% कोटा राखीव ठेवलेला होता, परंतु आजपर्यंत 3 वर्ष होऊनही तो कोटा प्रत्यक्षरित्या त्याचा लाभ देण्यासाठी कार्यरत करण्यात आलेला नाही। तो कोटा नियमित करावा यासाठी यावेळेस आमची मागणी आहे। तसेच कोतवारांना 10 वर्ष झाल्याच्या नंतर आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात यावा, आणि ज्या कोतवारांचे पदोन्नती झालेली आहे 15,000 रुपये मानधन यावेळेस करण्यात आलेले आहे, त्यांना त्यांची नियुक्ती होण्याच्या दिनांकापासून आजपर्यंतचं थकीत मानधन देण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी आम्ही उपोषण करत आहोत। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।